प्रेक्षकांनो नमस्कार, टॉक विथ डॉक्टर या विशेष कार्यक्रमात मी पूजा काटकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। खरं तर मणक्याचे विकार आणि त्यामध्ये जलद गतीने होणाऱ्या वाढीमुळे आज आपण टॉक विथ डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलंय मणक्याचे तज्ज्ञ डॉक्टर सुधांशु कोठाडिया यांना। सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत। सुरुवात आधी स्पाइन केअर क्लिनिकच्या माध्यमातून तुम्ही सेवा देत आहात, तर या व्यतिरिक्त आणखी कुठे तुम्ही सेवा देताय का? कोठ्या नर्सिंग होम म्हणून माझं हॉस्पिटल आहे जिल्हा परिषदमध्ये। तसं पाहिलं तर मागचे 30 ते 35 वर्ष झालं हे हॉस्पिटल सोलापूरमध्ये आहे। सो त्या कोठ्याच्या फॅमिलीचाच मी एक मेंबर आहे, सिनियर डॉक्टर प्रदीप जीवराज कोठाडिया त्यांचा मी मुलगा आहे। सो स्पाइन केअर क्लिनिक या व्यतिरिक्त ते माझंच हॉस्पिटल आहे, तिथं सुद्धा मी दिवसभर असतो। नक्कीच, खरं तर या डॉक्टरी क्षेत्रामध्ये तुम्ही आलात, तर ती शैक्षणिक जडणघडण कशी होती, म्हणजे शिक्षणाची सुरुवात कुठे कुठे आणि कशी झाली? अंडर ग्रॅज्युएशन ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे MBBS हे माझं झालेलं आहे दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सावंगी मेघे वर्धा तिथून। त्याच्यानंतर ऑर्थोपेडिक्समध्ये डिप्लोमा हे सुद्धा तिथूनच क्लिअर केलं। त्याच्यानंतर DNB म्हणजे दिल्ली बेस्ड ही संस्था आहे ज्याला डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड असं म्हणतात, ऑलमोस्ट 50 वर्ष झालं ती संस्था इंडियामध्ये आहे। जसं MS ऑर्थोपेडिक्स आहे किंवा MS सर्जरी आहे त्याच्याच इक्विव्हॅलंटमध्ये ती डिग्री असते। सो ती DNB ही मी पुणे हॉस्पिटलमधनं केलं। त्या DNB चा रेट ॲक्च्युली पासिंग रेट ऑफ 5% असतो आणि ॲम द अमॉंग्स द होम जो आम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी तो क्लिअर केलेला आहे। त्याच्यानंतर सुपर स्पेशली ट्रेनिंगसाठी मी संचेती हॉस्पिटलला जॉईन झालो। 3 वर्ष मी स्पाईनमध्ये फेलोशिप केली ज्याला आम्ही म्हणतो आमच्या भाषेत सुपर स्पेशली ट्रेनिंग। त्याच्यानंतर पुढचे 6 महिने मी अपोलो हॉस्पिटल चेन्नई येथे वाकडे झालेले मणके किंवा मणक्याचा बाक हा सरळ कसा करायचा त्याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग घेतलं। हे सगळं करून 2017 मी सोलापूरला शेवटी स्पाईन केअर क्लिनिकद्वारा सेवा देणे चालू केले। नक्कीच, म्हणजे एकंदरीत शिक्षणापासून ते आजतागायत तुम्ही स्पाइन केअर क्लिनिकच्या माध्यमातून आणि कोठारी हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देताय। तर आतापर्यंत या क्षेत्रामध्ये सर मणक्याच्या बाबतीत सर्जरी वगैरे इतर तुम्ही बाकीच्या गोष्टी करता का? मणक्याच्या बाबतीत सर्जरी या सगळ्या प्रकारच्या करतो, हां, पण मणक्याच्या शस्त्रक्रिया सोडून इतर मी काहीही करत नाही ॲज अ सुपर स्पेशालिस्ट। म्हणजे अगदी माझ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा OPD असू किंवा सर्जरी असू, अदर दॅन स्पाईन किंवा मणक्याच्या विकारा व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पेशंट मी बघत नाही। मणक्याच्या सर्जरीचं जर घेतलं झालं तर अगदी मणक्यात सरकलेली गादी ती काढण्यापासून बाक म्हणजे मणक्याला आलेला बाक किंवा मणक्याचा जंतुसंसर्ग किंवा इन्फेक्शन किंवा मणक्याचा कॅन्सर ट्यूमर या सगळ्या प्रकारच्या सर्जरीज मी करतो। नक्कीच, म्हणजे एकंदरीत सर आपण मणक्याविषयी जेव्हा बोलायला जातो तर आता सध्या मणक्याच्या सर्जरीविषयी लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? एक्झॅक्टली, म्हणजे मणक्याच्या सर्जरी नाव जेव्हा काढतो तेव्हा ॲक्च्युली पहिल्यांदा पेशंटला घाम फुटतो। म्हणजे हा प्रश्न अतिशय चांगला आहे जो तुम्ही विचारला, की आम्ही हे डेली बघतो की एखाद्या पेशंटला जेव्हा गरज असते जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की सर्जरी करून घ्या त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा भीती वाटते, कारण मणक्याच्या सर्जरीबद्दल इतका गैरसमज किंवा एक अफवा म्हणा किंवा एक भीतीचं वलय निर्माण झालेलं आहे की पेशंटला वाटतं की मणक्याची सर्जरी करायची म्हणजे माझं आयुष्य संपलं। म्हणजे अगदी सोपंच उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा पेशंट म्हणतो की MRI करा मणक्याचा, पेशंटला पहिल्यांदा मनामध्ये पाल चुकचुकते की माझी सर्जरी करायची आहे का? म्हणजे अगदी MRI रिपोर्ट येईपर्यंत पेशंट धाब्यावर बसलेला असतो। पेशंटला टेन्शन असतं की आता डॉक्टर काय सांगतील, MRI काय निघेल, मग शस्त्रक्रिया सांगितली तर काय होणार। तर मला हे सांगू इच्छितो की जसा काळ बदलतो जशी ॲडव्हान्समेंट होते, आज आपण TV वरनं आज आपण YouTube एका स्मार्ट चॅनलवरती आलेलो आहोत की जिथनं आपण आज लाखो लोकांपर्यंत पोहोचतो आहे, अशीच डेव्हलपमेंट ही मेडिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा झालेली आहे। सो 30 वर्षापूर्वीचा काळ विथ लिमिटेड रिसोर्सेस म्हणजेच CT MRI इवन X-ray या सुद्धा मशीन्स त्या काळात नव्हत्या। सो त्या काळामध्ये याचं निदान योग्य करणं थोडंसं अवघड होतं। सो कदाचित त्या काळामध्ये काही चुका या डॉक्टरांकडनं सुद्धा झाल्या असतील, कारण निदान हे माहीत नव्हतं। थोडक्यात कसं झालंय की समोर अंधार आहे आणि आपल्याला चाचपडत जायचं आहे। सो जर खड्ड्यात पडलो तर त्यात चूक कोणाची नाहीये, कारण तो अंधार आहे। सो सेम वे की
30 वर्षापूर्वीच्या काळामध्ये रिसोर्सेस कमी असल्यामुळे कदाचित काही चुका डॉक्टरांकडून झाल्या असतील किंवा तसे काही रिझल्ट्सही मिळाले असतील, किंबहुना त्याच्यामुळेच ते इन्व्हेन्शन होत पुढं स्टडी होत की ह्याचे रिझल्ट्स का चांगले मिळत नाही आहेत, कुठं कमी पडतो आहे, ह्यालाच इव्होल्युशन म्हणतो आपण. सो हीच गोष्ट इव्हॉल्व्ह होत आज आपण या 21व्या शतकामध्ये आहोत की जिथं आपल्याला सगळे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्यामुळं निदान हे अचूक केलं जातं मणक्यांच्या आजारांचं, ज्यांना शस्त्रक्रियाची गरज आहे. एम आर आय म्हणजे नुसतं शस्त्रक्रिया करायचं ह्याच्यासाठी नसतो, तर MRI मध्ये भरपूर गोष्टी आपल्याला सांगून जातो की त्या पेशंटचा मणका कसा आहे, त्याची गादी कशी आहे. सो निदान हे अचूक केलं जातं. अचूक निदान झाल्यामुळे आम्हाला हे आधीपासून माहीत असतं की आम्हाला कुठं जायचं आहे आणि आम्हाला काय करायचं आहे, त्यामुळं अंधारातच आच पडणे ही गोष्ट आता अजिबातच त्याच्यामध्ये येत नाही. प्लस आता मी या शस्त्रक्रिया दुर्बिणीचा वापर करून करतो. बऱ्याचशा पेशंटचा गैरसमज असतो की दुर्बिणीचा वापर म्हणजे मग टाकी तुम्ही काढणारच नाही का. सो थोडक्यात काय की शस्त्रक्रिया म्हणजेच मराठीमध्ये फाडणे, त्याला त्याच्याशिवाय आपण शस्त्रक्रिया म्हणूच शकत नाही त्याला. सो टाके घेताना काही वेळा मी हे आतून टाके घेतो, ज्याला मी सब क्युटिक्युलर स्टिचेस म्हणतो. सो म्हणून वरनं टाका दिसत नाही, दॅट्स इट. सो दॅट इज नॉट अ स्टिचलेस सर्जरी, दॅट इज अवर त्याला आपण कौशल्य म्हणा किंवा टेक्निक की ते आम्ही आतून घेऊन ते ऑटोमॅटिक बुजवलं जातं. सो दुर्बिणीद्वारे आम्ही ती शस्त्रक्रिया केल्यामुळे त्याचे सक्सेस रेट आता भरपूर वाढलेले आहेत. प्लस जसं इव्होल्युशन होत गेलं तसं या मणक्याच्या गोष्टी पण वेगवेगळ्या कळत गेल्या, त्यांचं बायोमेकॅनिक्स बदललं, त्याच्यामधला अभ्यास बदलला, म्हणूनच आज मणक्यामध्ये सुपर स्पेशालिटी करायची गरज आलेली आहे. बरोबर. म्हणजे नुसतं ऑर्थोपेडिक सर्जन होऊन मी थांबलो नाही, तर पुढचे 4 वर्ष मी याच्यामध्ये घातले हे शिकण्यासाठी की मणक्याची निरनिराळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणा किंवा मणक्याचे वेगवेगळे आजार हे कसे असतात, त्याला कसे टॅकल केले पाहिजेत, त्याची योग्य टेक्निक काय आहे. सो डेफिनेटली मेडिकल इंडस्ट्रीमध्ये इव्होल्युशन झालेलं आहे, तसंच सर्जिकल टेक्निकमध्ये सुद्धा बराच फरक पडलेला आहे. त्यामुळे आता मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल घाबरून जाण्यासारखं ॲक्च्युली काहीच नाही आहे, कारण या सगळ्या गोष्टींमुळं याचे सक्सेस रेट हे बऱ्यापैकी चांगले सुधारलेले आहेत. आणि ज्याला आपण म्हणू की जसं गुडघे शस्त्रक्रिया आपण करतो की त्याच्याने त्याचं पेन जातं आणि पेशंटला चालायला योग्य होतं, सो सेम सर्जरी आता मणक्याची आहे की पेशंटचं पेन निघून जातं, पेशंटला चालायला चांगलं येतं, आम्ही अगदी दुसऱ्या दिवशी पेशंटला चालवतो, 2-3 दिवसात पेशंटला घरी पाठवतो. सो या सर्जरीज आता खूप सोप्या झालेल्या आहेत, ह्याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं अजिबात काही नाही. नक्कीच. आपण जेव्हा रिसर्च रेट बघतो किंवा बाकीच्या माध्यमातून आपल्याला जाणवतं की सध्या मणक्याच्या विकारांचं प्रमाण समाजामध्ये जास्त वाढतंय, तर यामागचं नेमकं कारण काय? ह्याच्यामागचं नेमकं कारण आहे आपली बदललेली जीवनशैली. म्हणजे आता मी अदर दॅन डॉक्टर मी बऱ्याच ठिकाणी अवेअरनेस लेक्चर सुद्धा घेतो. म्हणजे आतापर्यंत एक मी 40-50 अवेअरनेस लेक्चर्स घेतलेले आहेत, शाळा, कॉलेज, बँकामधनं, पोलीस मुख्यालय, हायकोर्टमध्ये. सो बदलती जीवनशैली, जी आपली जीवनशैली बदललेली आहे, ज्याला आम्ही चेंज ऑफ लाईफस्टाईल म्हणतो, ह्याचा प्रामुख्याने प्रभाव हा आपल्या मणक्याच्या या आजारांवरती दिसतो. थोडक्यात काय की आपण सध्या जे पळतो ते घड्याच्या काट्यावरती पळतो, आपल्याला स्वतःसाठी वेळच नाहीये, आपण व्यायाम करत नाही लवकर उठून, कारण आपल्याला उठल्यानंतर घरातली कामं करून आपल्याला वेळ गाठायची असते, त्यामुळे स्वतःकडे लक्ष दिलं जात नाही. प्लस जेवणाचा डबा काही जण घेऊन जातात, काही जण घेऊन जात नाही, त्यामुळं अनावधानाने आपल्याला बाहेरच्या फूडवरती हा उदरनिर्वाह करावा लागतो, म्हणजे ज्याला आपण जंक फूड म्हणतो, त्यामध्ये चहा सुद्धा आला. बऱ्याचशा लोकांना सवय असते की दिवसातनं 5-5, 6-7 कप चहा पिला जातो. सो काही जण चहा, काही जण मग भजी, काही जण वडापाव, काही गोष्टी खाल्ल्या जातात. सो ह्याला आम्ही म्हणतो इम्प्रॉपर इटिंग हॅबिट. अनदर थिंग, महत्वाचा घटक म्हणजे तणाव, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो. म्हणजे स्ट्रेस हा ही गोष्ट अशी आहे की ती घ्यावी लागत नाही, पण ती ऑटोमॅटिक येऊन जाते. टेन्शन वेगळं असतं, स्ट्रेस वेगळं असतं. सो स्ट्रेस हा आपल्याला वर्क स्ट्रेस असतो, फॅमिली स्ट्रेस असतो, इन्कमचा स्ट्रेस असतो, जॉबचा स्ट्रेस असतो, असाइनमेंटचा स्ट्रेस असतो, या सगळ्या स्ट्रेस या सगळ्यांच्या भोवती आज आपण अडकले गेलेलो आहोत. सो ह्याच्यातनं या पुढच्या गोष्टीवर जातात, त्या स्ट्रेसपायी आपण नुसतं पळत राहतो मशीनसारखं, रोबोटसारखं, स्वतःसाठी वेळ मिळत नाही आपल्याला काही. प्लस आपली जाण्याचे माध्यम,
जे काय आहे आपण गाडी चालवणे, ट्रॅव्हलिंग वाढलेलं आहे, डिस्टन्सेस वाढलेले आहेत, त्याच्यामुळे टू व्हीलरचा वापर जास्त होणे, बस रिक्षा याचा वापर जास्त होणे, मेट्रोजमध्ये डिस्टन्स बघितला तर 25-25 किलोमीटर डिस्टन्स आहे कंपनीमधला घरामधला. सो तेवढं ट्रॅव्हलिंग डेली, म्हणजे त्या काही जणांचं तर ट्रॅव्हलिंग डेली हे ऑलमोस्ट 100 किलोमीटर होतं. सो ह्याचा ताण हा सगळा आपल्या मणक्यावरती पडतो. सो ही बदललेली जीवनशैली जी आहे ही कारणीभूत आहे की अगदी 20 वर्षांच्या मुलांमध्ये सुद्धा आज हे मणक्याचे आजार म्हणजे मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, हाताला मुंगे येणे या गोष्टी खूप कॉमन आहेत. त्याच्यामध्ये ॲडिशन जे होतं ते म्हणजे बसण्याच्या पद्धती, एका जागी बसून राहणं, बसून जास्त काम करणं, 8-8 तास बसून राहणं. स्टुडंट जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या वाचण्याच्या चुकीच्या पद्धती, खाली वाकून, काही जणांना सवय असते बेडवरती झोपून पुस्तक वर असतं, या काही गोष्टी त्यांच्या होतात, प्लस मोबाईलचा वापर जास्त असतो. सो या सगळ्यांमुळे आपल्या मानपाठ कंबरवरती ताण हा जास्त वाढलेला आहे, त्यामुळे ह्याचे आजार हे सध्या खूप वाढलेले आहेत अगदी लहान वयोगटापासून. नक्कीच, पण एकंदरीत आपण जेव्हा विचार करतो की जसं घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे जीवन बदलतंय, पण आजच्या जगामध्ये तग धरण्यासाठी सर ते आपल्याला करणं महत्वाचं आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तग धरताना विशेष किंवा आपल्या डेली लाईफमध्ये आपण अशी काय काळजी घेतली पाहिजे आपल्या मणक्याच्या तंदुरुस्तीसाठी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, जसं तुम्ही बोलला की करेक्ट, यू कांट स्टॉप गोईंग अहेड. आपल्याला आयुष्य जगायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, हे 100% आहे. सो त्यालाच याच्यामध्ये मॉडिफाय काय करावं लागेल, काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत ज्या आपण बदलू शकत नाही. जसा काम करणं आपल्या हातात नाही, आपण बदलू शकत नाही. एक आय टी प्रोफेशनल आहे, तो जर माझ्याकडे कंबर दुखती तर मी त्याला म्हणू शकत नाही की तू काम सोडून दे, कारण त्याला काम करायचंच आहे. सो त्याच्या काम करताना त्यांनी काय मॉडिफाय केलं पाहिजे, नंबर एक, जितकं शक्य आहे तेवढा स्ट्रेस लेवल कमी ठेवावा, तणाव कमी ठेवा. नंबर दोन, आपल्या पोश्चर्समध्ये म्हणजेच उठण्याच्या, बसण्याच्या, झोपण्याच्या पद्धतीमध्ये बदल करावा, ज्याला आम्ही अर्गोनॉमिक्स म्हणतो. सो असे काही स्पेशल अर्गोनॉमिक्स डिझाईन केलेले आहेत की त्या लोकांच्या वर्क स्टेशनप्रमाणे ते मॉडिफाय केलं जातं. ते तुम्हाला सांगतं की तुमचा कॉम्प्युटर कुठं पाहिजे, माऊस कुठं पाहिजे, किंवा तुम्ही किती वाकून काम केलं पाहिजे, किती वेळ बसून काम केलं पाहिजे. सो आम्ही युजुअली सांगतो की 1-20 मिनिटांनी गॅप घेतली गेली पाहिजे. सो तुम्हाला टाइमपास करायला वेळ नसेल तर तुम्ही असं स्टेशन बनवून घ्या की तुम्ही 20 मिनिटं बसून कराल, त्याला लँड करून 20 मिनिटं उभारून कराल. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट तुमची जास्त आहे, पण ती वन टाईम आहे. हेल्थ प्रॉब्लेम आले तर ती रिकरिंग इन्व्हेस्टमेंट तुमची कायमची राहणार. हे दुखते, ते दुखते, हा गोळ्या, मग हा एम आर आय, हे आहे, त्याच्यापेक्षा इट्स अ वन टाईम इन्व्हेस्टमेंट की तुम्ही वर्क स्टेशन तुमचं असं मॉडिफाय करून घ्या की तुम्ही बसून आणि उभारून दोन्हीकडे काम करू शकाल. सेकंड, टू व्हीलरचा वापर जेवढा शक्य तेवढा आपण टाळणे. जिथं अगदीच शक्य नाही आहे तिथं टू व्हीलरचा वापर करणे, कारण आता रस्तेही खराब आहेत, त्याचे हादरे लागतात, त्यामुळे रस्त्याला आपण काय करू शकत नाही. गाडी जेवढी आपल्याला कमी वापरता येईल तेवढी कमी वापरणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा आणि ज्याला आपण थोडक्यात अबरचबर खाणे म्हणतो, या गोष्टी कमी पाहिजेत. म्हणजे काय होतं की जेवल्यानंतर सुद्धा जेव्हा समोसा समोर येतो तेव्हा नाही म्हणवत नाही. सो ही सवय थोडीशी मोडली पाहिजे, ज्याच्याने वजनही वाढतं, ज्याच्याने या अचुकीच्या पद्धती खाणेसुद्धा वाढतात. सो खाण्याच्या वेळा लिमिट ठेवणे आणि व्यायाम न चुकता कंपल्सरी सकाळी करणे. बरोबर, एकंदरीत संतुलित आहार आणि व्यायाम आपण नक्कीच आपल्या मणक्याच्या तंदुरुस्तीसाठी करू शकतो 100%. पण याच्यानंतर असा प्रश्न येतो की बऱ्याचदा मणक्याचा विकार जाणवतात, साधारण कंबरदुखी असेल किंवा मानदुखी असेल, तर बऱ्याचदा लोक काय करतात की असा साधारण थोडा जरी इजा झाली तर लगेचच पेन किलर घेणं किंवा बाकीच्या मेडिकलमधून टॅबलेट्स घेणं, तर या टॅबलेट्सचा आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होतो? नक्कीच परिणाम होतो. म्हणजे कसं असतं की लोकांना काय वाटतं की गोळ्या घेतल्या की माझं सगळं संपलं, मी एकदम ठणठणीत झालो. म्हणजे अगदी पेशंट जरी माझ्याकडे आला तरी पेशंटची अपेक्षा काय असते, मला भारीतल्या भारी गोळ्या द्या आणि मला बरं करा. सो समजून हे घेतलं पाहिजे की त्या गोळ्यांचं काय काम आहे शरीरामध्ये, का दुखतं हे समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही शरीराच्या भागावरती जेव्हा सूज येते, म्हणजेच अगदी मनगट म्हणा, बोट म्हणा, तसाच मणका म्हणा, जेव्हा सूज येते मग ती सूज वरनं दिसते त्याला सूज म्हणतात असं नाही आहे. शरीराच्या आत सुद्धा नसवर सूज येऊ शकते, स्नायूंवरती सूज येऊ शकते, हाडांना सूज येऊ शकते,
त्यावेळेस दुखायला लागतं. सो ज्या गोळ्या ज्याला आपण पेन किलर म्हणतो ऍक्च्युली, सो व्हाय इट इज कॉल्ड एज पेन किलर, ऍक्च्युली दोज आर नॉट पेन किलर, त्याला अँटी इन्फ्लेमेटरी म्हणतो. इन्फ्लेमेशन इज अ रिॲक्शन, ती बॉडीची रिॲक्शन असते, त्यालाच आपण सूजनेर म्हणतो मराठीमध्ये. म्हणजे सपोज पाय मुरगळला तर आत लिगामेंटला सूज येते, ज्याला अँकल स्प्रेन म्हणतो आपण. सो ती सूज किंवा ती इन्फ्लेमेशन ही बॉडीची रिॲक्शन आहे. ते इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी आपण मेडिसिन वापरतो, सो त्याला अँटी इन्फ्लेमेटरी म्हणतो. सो त्या मेडिसिनचा ऍक्च्युअली उपयोग हा तात्पुरता असतो, एक 5-10 दिवस त्याचं काम होऊन जातं. त्याच्या पुढे घेतल्या गेलेल्या गोळ्या या ऍक्च्युअली कुठेही कामी येत नाही, त्या उलट आपल्या लिव्हर किडनीला डॅमेज करायला सुरुवात करतात. सो प्रत्येक ड्रगचा हा साईड इफेक्ट असतो, त्यामुळे शक्यतो थोडंसं दुखलं म्हणून लगेच मेडिकलमध्ये जावं आणि गोळी घ्यावं, ह्याच्यापेक्षा ऍक्च्युअली योग्य डॉक्टरांना भेटून वेळीच जर त्याच्यावरती उपाययोजना केली. मणक्याचे हे साधे प्रॉब्लेम जे आहेत, म्हणजे मान दुखणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे, इवन हाताला पायाला मुंग्या येणे, 90% प्रॉब्लेम हे फक्त आपली जीवनशैलीमधले काही घटक बदलल्याने पूर्णपणे बरे होतात. सो त्याला गोळ्यांची गरज नसते त्यावेळेस. म्हणजे तुम्हाला आज जर वाटलं की माझी मान दुखायला लागलीये, वाट बघू नका की मी मान अशी पकडून डॉक्टरांकडे कधी जाईल. दुखा लागलीये, तुम्ही सतर्क आहात, तुम्ही सुजाण आहात, तुम्ही सुशिक्षित आहात, जावा योग्य डॉक्टरांकडे, सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हाला काय एक्सरे काढतील. आता कसं इन्व्हेस्टिगेशन जेव्हा आपण काढतो, इन्व्हेस्टिगेशनचा अर्थ असा नसतो की म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक की मला पैसे जास्त पाहिजेत. इन्व्हेस्टिगेशनची गरज याच्यासाठी असते की काय तुमच्या शरीरात चाललेलं आहे हे बघण्यासाठी. B12, D3, युरिक ॲसिड, कॅल्शियम हे जीवनसत्व आहेत, त्याचा अभाव सध्या या पॉप्युलेशनमध्ये 95% जाणवतो. त्याच्या अभावाद्वारे थोडक्यात हे विटॅमिन्स आहेत, हे विटॅमिन जेव्हा कमी असतात तेव्हा हे हाडांचं किंवा नसांचं स्नायूंचं हे खाद्य आहे ते त्यांना मिळत नाहीत. सो ते वीक राहतात, त्याच्यावर आपण आपल्या कामाचा ताण पडतो. सो म्हणून जेव्हा तुम्हाला मान दुखायला लागते, कंबर दुखायला लागते, ह्याचाच अर्थ आहे की कुठेतरी चुकतंय. शरीर तुम्हाला एक अलार्म देतोय की कुठेतरी चुकतंय, मग भले ती थोडी दुखली आहे पण त्याला दुर्लक्ष करू नका. ती टेंडन्सी सोडून द्या की त्याला दुर्लक्ष करायचं, अगदी वाढेपर्यंत वाढ बघायची आणि मग डॉक्टरांकडे जायचं. हे आता थोडंसं बदललं पाहिजे आपण, कारण आपली लाईफस्टाईल अशी आहे की कदाचित ते आहसे आहातक म्हणतो ना तो वेळ आता कदाचित मिळणार नाही आपल्याला. सो थोडं दुखलं जावा योग्य डॉक्टरांकडे, जावा, सल्ला घ्या. बऱ्याचशा गोष्टी या सल्ल्यातनं बरे होतात. प्रत्येकाला मेडिसिन गोळ्याची गरजच नाहीये, आणि ऍटलीस्ट हे मणक्याच्या छोट्या प्रॉब्लेम तर नाहीच आहे. 90% प्रॉब्लेम हे आपली जीवनशैली बदलून व्यवस्थित कायमचे निघून जातात, कारण ते त्याच्यामुळेच आलेले असतात. बदलत्या जीवनशैलीमुळे जे प्रॉब्लेम आलेले आहेत ते गोळ्याने कधीच बरे होत नाहीत. त्यामुळे शक्यतो गोळ्याच्या आहारी जाणे हे ऍक्च्युअली चुकीचंच आहे. आता तुम्ही म्हणालात की बिकॉज ऑफ लॅक ऑफ विटामिन आपण बऱ्याचशा आजारांना किंवा विकारांना सफर करतोय. तर मग आपल्या शरीरामध्ये ही लॅक ऑफ विटामिन भरून काढण्यासाठी योग्य काय फूड घेतलं पाहिजे किंवा संतुलित आहार याच्यासाठी काय असू शकतो. आता बेसिकली आहाराचं जर बघायला झालं तर मोस्ट ऑफ द पीपल दे डू हॅव बॅलन्स डायट, ज्याला आपण संतुलित आहार म्हणतो. प्रॉब्लेम कुठे येतो, जे भाज्या आपण खातो, पालेभाज्याचं उदाहरण घ्या. मागचे 30 वर्ष झालं ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये पेस्टिसाईडचा वापर हा जास्त होतोय, ज्याला आपण रासायनिक खते म्हणतो. 30 वर्षापूर्वी कसं होतं, जैविक खतं वापरून शुद्ध भाज्या म्हणा जे काय आहेत प्रॉपर आपल्याला मिळायच्या. आता मागच्या 30 वर्षात या रासायनिक खतांमुळे त्या भाज्यांमधलं जे काय विटॅमिन आहे, जे काय नैसर्गिक असायला पाहिजे त्याचा घटक किंवा त्याची अंशता किंवा त्याचं प्रमाण हे आता कमी कमी होत चाललेलं आहे. सो ऍक्च्युअली जो आपजी भाजी आपल्याकडं येते ती खरंच किती तेवढी पौष्टिक आहे हे आपल्याला माहीत नसते. 30 वर्षापूर्वी जर बघायला गेलं म्हणजे अगदीच आपल्या घरातले आजी आजोबा, त्यांना जर विचारलं विटॅमिन B12 D3 काय आहे, ते आम्हाला काय माहिती, ह्याचा आमचा काय संबंध आहे. कारण ती लाईफस्टाईलच वेगळी होती. शुद्ध खायचे, शुद्ध राहायचे, उन्हात काम करायचे, काम करून घरी जायचे. सो ती लाईफस्टाईल वेगळी होती. आता कसं झालंय, बिकॉज ऑफ पेस्टिसाइड्स या येणाऱ्या भाज्या खरंच आपल्याला पोषक आहेत का
हेच माहीत नाही. त्यामुळं आहार चुकीचा नसतो बऱ्याच लोकांचा, पण या बिकॉज ऑफ दिस पेस्टिसाइड त्यातले जीवनसत्व हे कमी झालेलेच असतात आणि तेच आपण खातो. सो इट इज ॲट दिस स्टेज हा आपला फॉल्ट नाही आहे किंवा लोकांचा फॉल्ट नाही आहे. सो आहारामध्ये म्हणून मी युजली पेशंटला काय सांगतो की आहारामध्ये स्पेशल बदल करायची गरज नसते, कारण भाज्या सगळेच खातो, चपाती सगळेच खातात. हां, काही जण पालेभाज्या थोड्या कमी खातात, त्यांना मी सांगतो पालेभाज्या खावा. लहान पोरांना थोडं कॅल्शियमसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ हे देण्याने नक्की फायदा होतो. 18 वर्षानंतर कदाचित तेवढा फायदा होणार नाही, कारण शरीराची जडणघडण पूर्ण झालेली असते. बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असतं की नॉनव्हेज मी खातो म्हणजे मी एकदम तंदुरुस्त आहे, मला काही व्हायला नाही पाहिजे. मग माझ्यामध्ये कसं झालं, म्हणजे काही पेशंट मला डायरेक्ट विचारतात की D3 बीटर कसं काय कमी झालं, मी तर रोज नॉनव्हेज खातोय. सो तसं जर पाहायला गेलं तर नॉनव्हेज मधनं कुठलेही व्हिटॅमिन्स मिळत नाहीत, त्यातनं फक्त प्रोटीन मिळतात. म्हणजे चिकन घ्या, मटन घ्या, तुम्ही काय इवन एग अंडं घ्या, दे आर हॅव्हिंग हाय प्रोटीन कंटेंट. त्यांचं व्हिटॅमिनचा काही संबंध नाही आहे. सो ऍक्च्युली त्या लोकांमध्ये युरिक ऍसिड जास्त वाढलेलं असतं. सो पौष्टिक आहार म्हणा जे काय आहे त्या हा अगदीच लोक खातच नसतील तर त्या लोकांसाठी की हिरव्या पालेभाज्या दूध दुधाचे पदार्थ आहारामध्ये ठेवावं, या गोष्टी त्यांनी बदल कराव्यात. बरोबर, बाकी एक्स्ट्रा स्पेशल बदल करायची गरज नाहीये. एकंदरीत आपण जेव्हा विचार करतो की मनक्याच्या विकार तज्ञांबाबतीत किंवा या दवाखान्यात गेल्यानंतर बऱ्याचदा उपचाराचं निदान करायचं झालं तर आधी एक्स रे वगैरे प्रेफरेबल असतो, तर बऱ्याचदा मग असे गैरसमज होतात की तिथे जाणं म्हणजे उगाचच खर्चाला. एक्झॅक्टली, तर याबद्दल तुम्ही प्रेक्षकांचा गैरसमज दूर करताना काय सांगाल? इन्व्हेस्टिगेशन या ज्या गोष्टी लागतात, एक्स रे, ब्लड टेस्ट किंवा काही अर्थी MRI सुद्धा. सो इन्व्हेस्टिगेशन करतो म्हणजे आपण खूप पैसे काढतो किंवा लुटतो असं नाही आहे. एक्सरे काढण्याचा पर्पज किंवा उद्देश असतो की हाडांची क्वालिटी काय आहे. 30% गोष्टी ज्या आहेत ह्या एक्सरेवरून निदान होतात, म्हणजे व्हिटॅमिन डेफिशियन्सीज आहे की नाही हे प्रेडिक्ट करता येतं, कन्फर्म नाही, प्रेडिक्ट करता येतं की कदाचित व्हिटॅमिन डेफिशियन्सी कमी असेल, किंवा मणक्यातली गॅप कमी होणे जे आपण म्हणतो, गॅप पडणे नाही. म्हणजे बरेचसे लोक त्यांना हे असतं, शब्द असतो की मणक्यात गॅप पडली आहे. सो गॅप पडली नाही, कमी झाली जे आम्ही म्हणतो. सो ती एक्सरे वरती कळते. मणक्याचं हुक ब्रेक झालंय का ते एक्सरे कळतं, मणका सरकलाय का ते एक्सरे कळतं, मणक्याचा कर्वेचर म्हणजे स्नायूवरती ताण आहे का हे एक्सरे कळतं. सो या सगळ्या गोष्टी कळतात. या प्रत्येक गोष्टीची ट्रीटमेंट वेगळी आहे. सो म्हणून एक्सरे ह्याची गरज आहे. ब्लड टेस्टची गरज आहे हेच जे आता बोललो आपण, B12, D3 युरिक ऍसिड, कॅल्शियम, अंदाज बांधून ट्रीटमेंट होत नाही. बरोबर, ते किती कमी आहे हे कळलं पाहिजे, कारण त्याला सप्लिमेंट द्यावे लागतात. नुसतं भाज्या खाऊन मिळणार नाही, कारण भाज्यात ऑलरेडी कमी असतात. म्हणजे भाज्या खाऊन जर मिळालं असतं तर आज त्याची गरजच नसती भासली, कारण भाज्या सगळेच खातात, मागचे 30 वर्ष सगळेच खातात. सो ते खाऊन मिळत नाही म्हणून ही टेस्ट करावी लागते. आणि ती टेस्ट काय आपण प्रत्येक पेशंटची नाही करत, ज्याच्यामध्ये डाऊट येतो त्याच्यामध्ये करतो. MRI इट्स अ बेस्ट टूल टू ॲक्च्युली सी, म्हणजे हे ट्रान्सपरंट पिक्चर बघितल्यासारखं आहे त्यांच्या मणक्याचं. मणक्यातलं नसा, गादी, त्याची काय कंडिशन आहे, गादी झिजली आहे का नाही झिजलेली आहे, हे सगळं कन्फर्म करण्यासाठी त्याच्यावरनं लाईफस्टाईल मॉडिफाय काय करायचं, कुठल्या गोष्टी नाही करायच्या, कुठल्या गोष्टी कशा करायच्या, अगदी गृहिणींना सुद्धा झाडणं पुसणं कसं करायचं हे सुद्धा सांगण्यास मदत होते या इन्व्हेस्टिगेशनची. सो बेसिकली हे इन्व्हेस्टिगेशन हे लुटालूट नसून तुमच्या शरीरामध्ये एक्झॅक्टली काय चाललेलं आहे हे लॉंग टर्म बेनिफिटसाठी असतं. सी गोळ्या कसं आहे, गोळ्या द्यायला फ्रँकली स्पीकिंग अक्कल लागत नाही, गोळ्या फार्मासी सुद्धा देतो. सो त्याच्यासाठी कोणी शिकत नाही. या इन्व्हेस्टिगेशनचा उपयोग याच्यासाठी की नक्की काय झालेलं आहे, कारण पेशंटच्या मनामध्ये 100 प्रश्न असतात की मला काय झाले. अल्टिमेटली काय होतं, बघितलं नुसतं 2 गोळ्या दिल्या तर बाहेरून पेशंटला काय वाटतं, डॉक्टरने माझ्या शंकेचं निसरणच नाही केलं. बरोबर, की मला माहितच नाही मला काय झालंय. मी समोरच्याला काय सांगणार, मला कोणी जर विचारलं अगं तू का गेली डॉक्टरांकडं, नाही मला 2 गोळ्या दिल्या फक्त, काय झालंय तुला, नाही ते काय मला बोलले नाही की मला काय झालंय. सो एक्झॅक्टली काय झालंय हे सांगण्यासाठी इन्व्हेस्टिगेशनची गरज असते. म्हणजे इट्स लाईक अ सपोर्ट, इट इज नॉट अ सोल की इन्व्हेस्टिगेशनच केले पाहिजेत असं नाहीये, पण जिथं डाऊट येतो तिथे याची गरज पडते टू प्रूव्ह
की तुमच्या शरीरात काय चाललेलं आहे. इट्स अ एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. ओके, जेव्हा आपण विचार करतो की पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांमध्ये मनक्याच्या विकारांचं प्रमाण जास्त आढळतं, तर त्याबद्दल काय सांगाल? बेसिकली कसं आहे, स्त्रियांची रचना ही तशीच असते की त्यांच्या मणक्यावरती हा थोडासा ताण हा पुरुषांपेक्षा 30% जास्त असतो, ज्याला आम्ही एक्सेसिव्ह लॉर्डोसिस म्हणजे मणक्याचा कर्व्ह, जे आपण पाठीचा किंवा कमरेचा कर्व्ह जो असतो तो युजली स्त्रियांमध्ये थोडासा जास्तच असतो. डिलिव्हरीच्या काळामध्ये हा कर्व्ह थोडासा एक्झॅजरेट होतो. डिलिव्हरीनंतर पोट सुटणे म्हणा किंवा पोट लूज असणे म्हणा, ह्याच्यामुळे हा कर्व्ह थोडा शार्प राहतो, तो मणक्यावरती थोडासा स्ट्रेस हा जास्त असतो. प्लस स्त्रियांचं जर बघितलं झालं तर स्त्रियांना दोन्ही गोष्टी करायला लागतात, घरचं कामही करावं लागतं आणि जे जॉब करतात त्यांना बाहेरचे काम करावं लागतं. पुरुषांसारखं नाहीये की उठले सकाळी डबा घेतला की निघून गेले, असं त्यांच्या बाबतीत कधीच होत नाही. सो जरी मेड असेल तरी ती स्त्रीच असते. मेड कधीही, मी आजपर्यंत कधी पाहिले नाही की कोणाच्या घरी पुरुष जाऊन स्वयंपाक करतोय किंवा ठीक आहे. सो मेड जरी असली तरी ती शी इज अ फिमेल ओनली. सो त्यांच्यावरती हा कामाचा ताण हा जास्त असतो, कारण त्यांच्या कामामध्ये सगळ्यात जास्त वेळा खाली बसणे, खाली वाकणे ह्याचा प्रमाण हे जास्त असतं, त्याच्यामुळे त्यांच्या मणक्यावरती ताण हा जास्त असतो. प्लस त्यांना ऍक्च्युली बघायला गेलं तर व्यायाम करायचा वेळ मिळत नाही. म्हणजे एक वेळ पुरुष हा घरातनं थोडा बाहेर पडू शकतो, जिमला जातो, कोणी सायकलिंग जातं, पण स्त्रिया बहुतांशी घराच्या बाहेर पडायला त्यांना वेळच मिळत नाही, कारण घरी आल्यानंतर जेव्हा चहा लागतो तेव्हा चहा करायला ती घरामध्ये असते. बरोबर. सो हे माझं मानणं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती हा ताण जास्त असतो, म्हणून त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स थोडेसे जास्त असतात. मग याला रिकव्हर करण्यासाठी स्त्री वर्गाने विशेष अशी काही काळजी घेतली पाहिजे का? 100% घेतली पाहिजे. काय उपाय सांगता येते? 100% सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला सपोर्ट करावा या बाबतीत. येस, डेफिनेटली. कारण काय की मेडिसिन म्हणजे दुखलं की चल तुला डॉक्टरांकडे घेऊन आणतो आणि गोळ्या देतो आणि चल तुझा आता बरं लाग कामाला, ही थोडीशी जी आपली पगडी आहे मानसिकता ही थोडी बदलली पाहिजे. त्यांना पण मोकळ्या ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना सुद्धा व्यायामाची गरज आहे. कसं आहे ना, जोपर्यंत आपण व्यायाम करणार नाही शुद्ध हवेत जाऊन, बऱ्याचशा स्त्री मला काय म्हणतात की आम्ही संध्याकाळी फिरायला जातो, तर दॅट इज नॉट अ राईट. कारण संध्याकाळच्या वेळेला हवेमध्ये ऑक्सिजन नसतो तर पोल्युटेड एअर असते. तुम्ही जेव्हा सकाळच्या वेळेला जाता जेव्हा ट्रॅफिक नसते तेव्हा ऍटलिस्ट तो रात्रभरचं ऑक्सिजन झाड सोडत असतं. सो तो ऑक्सिजन तुम्हाला मिळतो, तो ऑक्सिजन शरीरातल्या बऱ्याचशा गोष्टी ऑटोमॅटिक क्लिअर करतो. सो दॅट इज नीडेड. सो स्त्रियांनी डेफिनेटली व्यायाम करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मी अगदी स्पष्ट सांगेन की एक पुरुष म्हणून किंवा एक नवरा म्हणून त्याचा तो हक्क आहे की त्यांनी तिला सपोर्ट केला पाहिजे, तेव्हाच त्या यातनं बाहेर पडू शकतील. हे सगळे प्रॉब्लेम छोटे मोठे जे आहेत यातनं बाहेर पडू शकतील. नक्कीच. जेव्हा आपण मणक्याचे विकार बघतो तर बऱ्याचदा बाजारामध्ये तेल वगैरे या गोष्टींचा प्रयोग केला जातो किंवा हल्ली त्याचं प्रमाण जास्त वाढतंय, किंवा बऱ्याचदा टेलिव्हिजन चॅनल जे असतात त्याच्यावरती जाहिरातीच्या माध्यमातून त्याचा भडीमार तर आता खूपच वाढतोय, तर त्याबद्दल काय की अशा प्रकारचे तेल किंवा बाकीच्या गोष्टींचा या विकारांवरती काही परिणाम होतो का? फ्रँकली स्पीकिंग इट इज हॅव्हिंग नथिंग टू डू विथ इट. म्हणजे कुठलंही तेल चोळल्याने, मालिश केल्यानं, कुठलीही ट्यूब दिल्यानं किंवा कुठलंही ऑइंटमेंट दिल्यानं आत काही बदल होतं का? तर ॲक्च्युली काहीही नाही. म्हणजे अगदी जर स्नायूवर सूज आली असेल, ज्याला आपण अगदीच आखडणे म्हणतो की असंच झालेलं आहे असंही होता येत नाहीये, त्यावेळेस कदाचित ती ट्यूब लावल्यानंतर वरती सुपरफिशियली जी काय थोडी सूज आलेली असते स्नायूंना ती थोडी कमी होण्यास मदत होते टाइम बिंग. त्याच्या पलीकडे ह्याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे डेफिनेटली प्रेक्षकांनी याची नोंद घेतली पाहिजे की आपण लगेचच डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणं मणक्याच्या विकारांबाबत किती महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे त्या गिमिक्सला फसून, म्हणजे खूप तेल मिळतात आयुर्वेदिक, शास्त्र चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण त्याचा फायदा ऍक्च्युली काही नाही. भडीमार हा, त्यामुळे त्याच्या आहारी जाणं हे ऍक्च्युली चुकीचं आहे, कारण त्यातनं काहीही साध्य होत नाही. आणि असे खूप पेशंट मला सांगतात, त्यांच्याकडे अशी लिस्ट असते की आम्ही हे तेल वापरलं, ह्याच्याने चोळून घेतलं, ह्याच्या मालिश केलं, पण शेवटी
त्यांच्या आजारामध्ये 1% फरक पडलेला नसतो. नक्कीच, जेव्हा आपण लहान मुलांचा किंवा बालकांचा विचार करतो तर आजच्या काळामध्ये खरं तर तो त्यांच्या जडणघडणीचा काळ असतो की हेल्दी डाएट त्यांना दिलं जात असतं, पण तरी सुद्धा आजच्या लहान बालकांवरती मनक्याचे विकार खूप पाहायला मिळतात. एक्झॅक्टली. बदलत्या जीवनशैलीबद्दल अभ्यास किंवा आणखी अशा काही गोष्टींचा परिणाम होतोय का? दोन गोष्टीचा परिणाम जास्त होतो. एक म्हणजे मोबाईलचा वापर. हा, लहान मुलांमध्ये हा मोबाईलचा वापर हा खूप प्रमाणात वाढलेला आहे. स्पेशली ज्यांच्या घरी 1 जास्त मुलं आहेत, 2 or 3 मुलं आहेत, त्यांना या मोबाईलचा वापर हा जास्त करावा लागतो. ज्या घरी दोघही वर्किंग आहेत त्या मुलांमध्ये सुद्धा मोबाईलचा वापर जास्त होतो. किंवा जी मुलं आता शाळेत जातात त्यांच्यामध्ये मोबाईलचा वापर आहे, त्यांच्याकडे ऍक्च्युली मोबाईल सुद्धा असतात. सो मोबाईलवरती कंटिन्युअस गेम खेळणं, कंटिन्युअस खाली वाकून व्हॉट्सअप काय चॅटिंग, नॉनस्टॉप गेमिंग, ह्याच्यामुळं हे कम्प्लीट ताण पडा लागतो. प्लस डेफिनेटली त्यांच्यावरचा अभ्यासाचा ताण हा नक्कीच वाढलेला आहे. म्हणजे मी जो काय अभ्यास करायचो माझ्या शाळेमध्ये त्याच्या 3 माझी मुलगी आता करते. सो बैठक ही मुलांची वाढती आहे. ती बैठक वाढल्यामुळे त्यांच्या मानेवरती पाठीवरती ताण हा जास्त पडतो आहे, जो नाही पडला पाहिजे. सो त्याला बदलण्यासाठी भरपूर निरनिराळे प्रकार आहेत, ज्याला आम्ही म्हणतो पोश्चरल ट्रेनिंग. म्हणजे कसं बसावं, कसं लिहावं, कसं वाचावं, या पोश्चरल ट्रेनिंगच्या अंडर त्यांना जावं लागतं. सो दॅट सॉल्व देअर प्रॉब्लेम. कारण कसं अभ्यास बंद नाही करू शकत, ती काळाची गरज आहे. अभ्यास वाढला म्हणून तुम्ही कोणाला दोष देऊ शकत नाही की अभ्यास वाढला म्हणून मला दुखतोय. सो त्या सिस्टममध्ये तुम्हाला जावंच लागणार आहे. दोन गोष्टी तुम्ही करू शकता. एक म्हणजे तुमचं पोश्चर, म्हणजे बसण्याची पद्धत बदलू शकता. दुसरं म्हणजे मोबाईलचा वापर. कारण त्याच्यामुळे चष्म्याचं प्रमाण सुद्धा लहान मुलांमध्ये खूप आहे आता, की लवकर चष्मा लागतो त्यांना. सिंगल मोस्ट रिझन इज मोबाईल. बरोबर. खरं तर तुम्ही सगळे मनक्याचा विकार दूर करताय, मनक्याचा ताण दूर करताय, पण या विकारांचा ताण कमी दूर करत असताना तुमच्यावर सुद्धा ताण येत असतो. तर डेफिनेटली हा ताण कमी करण्यासाठी तुम्ही काही छंद वगैरे जोपासता का? डेफिनेटली. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे म्युझिक, माझा छंद आहे म्हणजे सिंगिंग. म्हणजे मी गाणं गातो आणि गाणं म्हणजे म्युझिक हा सगळ्यात महत्वाचा स्ट्रेस रिलीव्हिंग फॅक्टर आहे माझ्यासाठी. इट किप्स मी पॉझिटिव्ह ऑल द टाइम. आणि मी पॅशन म्हणून गाणं गातो. बऱ्याचशा ठिकाणी गाणी गायलेली आहेत. नुकतंच एका कोल्हापूरच्या ऑर्केस्ट्रा कंपनीने मला साईन केलेलं आहे. अँड नॉट दे आर गोइंग टू डू अ ऑल ओव्हर महाराष्ट्र शो विथ मी. सो म्युझिक हा छंद मी जोपासतो. प्लस नियमित व्यायाम करणे घरी आल्यानंतर, म्हणजे ऍक्च्युली घरी आल्यानंतर मी घरचा असतो, हॉस्पिटलला गेल्यावर मी हॉस्पिटलचा असतो. म्हणजे हे बॅरियर मी फॉलो करतो. म्हणजे कसं त्या स्ट्रेसमधून आपण बाहेर पडतो. घरी जर मी हॉस्पिटलचाच असेल तर मग तो स्ट्रेस माझ्या आयुष्यात कधीच जाऊ शकणार नाही. आणि प्रेक्षकांना मला सांगायचं की ताण तणाव स्ट्रेस हे जोपर्यंत आपण स्वतः ठरवत नाही तोपर्यंत त्यातनं बाहेर पडू शकत नाही. मी कितीही काउन्सिलिंग केलं तरी ते तुम्हाला पटलं पाहिजे आणि तुम्हाला रुजलं पाहिजे आणि तुम्ही त्यातनं बाहेर पडला पाहिजे. नक्कीच. बरोबर आहे. पण या सगळ्या गोष्टींमधून जाताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण विचार करतो की या सगळ्या मेडिकल फॅसिलिटी, तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये वावरताय, पण एकंदरीत एक मनकाविकार तज्ज्ञ म्हणून तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल? प्रेक्षकांना मला संदेश हा द्यायचा आहे की स्वतःचं आयुष्य हे तुम्ही घडवू शकता. स्वतःचं आयुष्य तुमच्या हातात आहेत. आता जे नवीन नवीन प्रॉब्लेम सगळे या लागलेले आहेत, स्पेशालिस्ट आलेला आहे कारण ती काळाची गरज आहे की एवढे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. सो जो मुळाशी जर तुम्ही गेलात की एवढा प्रॉब्लेम का वाढलेला आहे हे जर बघितलं तर ह्याचं उत्तर आपल्यामध्ये आहे, समोरच्यामध्ये नाही आहे. म्हणजे मी जे लेक्चर्स घेतो ते मी लेक्चरमध्ये हे नाही सांगत की मी सर्जरी कशी करतो किंवा मी इन्व्हेस्टिगेशन काय करणार आहे, पण मी हे ओढून सांगत असतो की हे प्रॉब्लेम आता का वाढलेले आहेत आणि हे ह्याच्यापासून लांब राहणे आपल्या हातात आहे. योग्य आहार ठेवणं, नियमित व्यायाम ठेवणं, आपल्या तणावाचा स्ट्रेस किंवा आपला स्ट्रेस हा कमी ठेवणं, एखादा छंद जरूर जोपासणं जो की आपल्याला आजच्या या घडाघडीच्या जीवनामध्ये धावपळ जी आहे, तणाव आहे, या तणावयुक्त जीवनामध्ये एखादा छंद जोपासणं, मग तो म्युझिक असो, काही जण कुकिंगचा असतो, काही जणांना एक्सरसाइज, जे काही छंद तुमचा असेल, काही जण लहान मुलं आवडतात. सो एक छंद जोपासा ज्याच्याने तुमचा आयुष्यातला स्ट्रेस हा ॲटोमॅटिक कमी होईल. आणि या एका स्ट्रेसभोवती हे इतकं सगळं जे सर्कल ओढावलं गेलेलं आहे ते तुमचं ॲटोमॅटिक कमी होईल. आजार होणे, विकार होणे ही पुढची गोष्ट आहे.
सो मला हे सांगायचं आहे की तुम्ही माझ्याकडे जितकं कमी आल तितकं मला आनंद वाटेल. सो हे सिंपल सिंपल गोष्टी जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत की नियमित व्यायाम करा, जास्त ताण घेऊ नका, सकस आहार खावा, जेवणाच्या वेळा पाळा. सो या गोष्टी तुम्ही काम करता करता जर तुम्ही जोपासल्यात तर त्या कामाचा ताण पडणार नाही, तुम्ही जास्त काळ काम करू शकाल. तो जर ताण पडला तर तुम्हाला काम लवकरच थांबावं लागेल. बरोबर, नक्कीच. सरांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला सांगितली की तुमच्या आहे त्या प्रोफेशनबद्दल स्वतः एक कला जोपासणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी म्हणून ठेवलंय की तुम्ही कोणताही शिक्षण कलेसाठी घ्या पण एखादी तरी कला जोपासा, कारण कला तुम्हाला जगायचं कसं ते शिकवते आणि ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. सर तुम्ही आलात, वेळ दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुम्हाला मणक्याचा विकार आणि आदर व्याधींबद्दल जर सरांना भेट घ्यायची असेल तर स्पाईन केअर क्लिनिक आणि कोठारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुधांशु कोठारी सर अवेलेबल आहेत. सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.